खरतर अतिवृष्टि आली, दुष्काळ आला, ऊन तापली तरी आपण चर्चा करतो, पण पावसाने जेवढं नुकसान झालं नाही त्यापेक्षा धोरणामुळे जास्त नुकसान होते. पाऊस एका वर्षात लुटून चालला जातो थोरात साहेब, पण तुम्ही घेतलेले धोरण शेतकऱ्याला आत्महत्यापर्यंत नेतं याची खऱ्या अर्थानं तपासणी झाली पाहिजे. आज इकडले तिकडे आले, तिकडून इकडे आले म्हणून त्याचा काही नवीन प्रश्न निर्माण झाले असं नाही आहे. प्रश्न तेच आहे, पण सत्ता बदलता आणि मग बोलणाऱ्याचे चेहरे बदलून जात. अध्यक्ष महोदय, जेवढं नुकसान अतिवृष्टीनं झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त नुकसान हे धोरणामुळे झालंय. अध्यक्ष महोदय, आमचे धोरण चुकीचे होते. अध्यक्ष महोदय, अरे एक पाऊस आला, नदी नाले भरले, सगळं झालं, त्याच्यात काय नुकसान झालं असेल? पण त्याचे फायदे पण तिकडे बाजूने आहे. धरणं भरली ना तुमची. अध्यक्ष महोदय, जे दुष्काळ होता, ओला दुष्काळ होता, त्यामुळे जे काही ओसाड राहणारे आम्ही पाहतो, कोरडे असणारा शेतकरी असा अधिक काही जिथं पाण्याची व्यवस्था नसन ते आज तरी सुखी आहे ना. अध्यक्ष महोदय, पण तुमचे धोरण, काँग्रेस सत्तेत होती अध्यक्ष महोदय, स्वामीनाथन आम्ही स्वीकारला, पण स्वामीनाथन रुजूनही केला. अध्यक्ष महोदय, स्वामीनाथन आयोग जर त्यावेळेस आम्ही पाहतोय जर तो रुजू केला असता, अंमलबजावणी केली असती, तर अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या आत्महत्या 50% कमी झाल्या असत्या. बीजेपी सरकार आलं असं वाटलं ते स्वीकारणार, त्यांनी हात वरते केलं, जाहीरच केलं. अध्यक्ष महोदय, मी कोणत्या पक्षाचा हा विषय महत्वाचा नाही आहे, मी कुठल्या बाजूने बसलो हा विषय महत्वाचा नाही आहे. मी भाजप शिवसेनेच्या पक्षाला पाठिंबा दिला आणि म्हणून मी त्या मी शेपटी हलवाची हा विषय महत्वाचा नाही आहे. अध्यक्ष महोदय, विषय महत्वाचा आहे जो काम कष्ट करणारा आमचा शेतकरी आहे, जो 8 घंटे आम्ही मेहनत केल्यानंतर रक्त आटवतोय, पाणी आटवतोय, घाम गाळतोय. अध्यक्ष महोदय, त्याच्या हाती येतं काय? लूट. तुम्ही अर्ध तूर खरेदी केली नाही, खरेदी केंद्र सुरू केले, आमचंच महाआघाडी सरकार होत, केलं पडोळे साहेब नाही दिलं लुटून. आज धान उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडला, तूर उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडला, अजून त्याचे अर्धे पैसे नाही आहे. एकाएकी अतिवृष्टी आली, हा भाग अलग, और तुम जो तलवार चलाते हो उसका क्या है? अरे ही तलवार चालवलेली दिसत नाही. अध्यक्ष महोदय, येणारा पाऊस धोधो पडला तो दिसत, पण आम्ही सगळे मिळून शेतकऱ्याला कापतो ना कसायासारखे, ते दिसत नाही. आम्ही सगळेच नालायक आहोत, आमच्या आवडे नालायकच नाही कोणी. म्हणजे ते म्हणतो ना, जखम झाल्यावर मीठ टाकतो ना आपण जखमीवर, त्याची औलाद आहो आपण, जखमीवर मीठ टाकणारी औलाद. उगाच पावसाचं नाव बदनाम करायचं. 10,000 क्विंटल कापूस गेला जेव्हा व्यापाऱ्याच्या हाती कापूस होता. आम्ही तूरडाळ आयात केली, आम्ही कांदा आयात केला, पण तेव्हा आम्हाला पक्ष महत्वाचा असतो. अध्यक्ष महोदय, कारण पक्षाच्या विरोधात बोलता येत नाही. मी तो म्हणतो पक्षविरोधी कायदा हा संपून टाकला पाहिजे. ह्या पक्षानं ही जी मक्तेदारी सुरू केली ना, अरे तुमच्या राज्यात जर तुमच्या भागातला एखादा नुकसान होत असत आणि एखादा कायदा येत असन आणि त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघाचं नुकसान होत असल, तर मी बोल नाही सकता हूं, क्योंकि मेरी पार्टी की सरकार आहे. मी बोल नाही सकता. अमेरिकेत कुठं पक्ष पक्षविरोधी कायदा आहे? नाही आहे. तिथं तो माणूस स्वतंत्र आहे. मत 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 कोणाचे? जनतेचे. हुकुमशा क्या? नेता हो की. मत साल्या शेतकरी मारतय, ते रोजगार हमी मिनिस्टरच असो का कोणते आमचे देसाई मिनिस्टर हो का कोणी असो, मत कोणाची आहे? शेतकऱ्याची आहे. पण गुलामी कोणाची आहे? नेत्याची. कुठपर्यंत चालणार आहे? आज अतिवृष्टीमध्ये घेतो किती आपण? 5,000 सानुग्रह अनुदान, 5,000. अरे एका घरात 6,000, 6,6 लोक आहे, वरच छप्पर पडलं सानुआ पूर्णता जेव्हा घर पडतं अध्यक्ष महोदय, तेव्हा त्या घरात काहीच राहत नाही. पिठापासून तर त्या मीठ गीठ काय म्हणते तिखट गिखट सगळं संपलेलं असत.
कुठेतरी बाहेर ठिकाणी ठेवावं लागतं दोन तीन दिवस, घर सुकेपर्यंत त्याला घरात जाता येत नाही. तुमच्या आमचे हे दिवे आहे ना एवढे, याच्यातला एकाचा लहानसं किरण सुद्धा त्याच्या घरात जात नाही. लाज वाटते कधी कधी, असं वाटतं इथंच काही करून टाकाव. 5,000, अरे 5,000 काय होणार आहे रणवीर भाऊ, तुम्हाला माहित आहे होते 5,000? 5 टीनं नाही होतो. जेव्हा घर पूर्ण मातीचं घर दफा होऊन जातं. आमची योजना कशी आहे, पंतप्रधान आवास योजना, आणि कोणाला दिल्या जाते माहित आहे? पहिले सर्वेक्षण होते गावात. साधी सोपी पद्धत आहे अध्यक्ष महोदय. घर द्यायचं आहे ना तुम्हाला, एवढा सगळा सर्वे करायची काय गरज आहे? आज जे मरण पावले ना अध्यक्ष महोदय, नदीत किंवा नाल्यात होऊन जास्त नाही मेले, घर पडून जास्त मरण पावलंय. झोपीत मेले, पुरी दिवाळ अंगावर आली, झोपीत नवरा बायको लेकरा सहित मरण पावले. तरी घाम नाही फुटत आम्हाला, एशीत बसलोय ना, कुठून फुटणार आहे? लाज नाही वाटत अध्यक्ष महोदय? झोपीत मरतात माणसं घर नाही आहे म्हणून, मातीचे घर. म्हणून योजना 60 वर्षापासून चालवतोय. इंदिरा आवास योजना आली, पंतप्रधान आवास योजना आली, मग खरा लाभार्थी गेला कुठं? कुठं लपलंय? अरे घर दिसत नाही तुम्हाला पडलेलं, घर पडलेलं घर दिसत नाही तुम्हाला? एवढे नालायक कोण आहे तो अधिकारी? अध्यक्ष महोदय, आज घर जर पाहिलं तर तुम्ही घरातली लिस्ट, रणवीर भाऊ तुम्ही ग्रामीण मधून आले, आम्ही सगळे, तुमचं सागर भाई तुम्हाला अच्छा आहे, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला नाही पाहिजे भाऊ. आमच्या गावात जर घर घ्यायचं असन तर आम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याचा विषय नाही आहे, दारिद्र्य कार्डात नाव पाहिजे. दारिद्र्य कार्डात कोण केलं सर्वे? हा महामूर्खानं लाता मारव साल्याला लाता मारवले पाहिजे. अरे सर्वे कसा आहे? अ ब क ड. अ म्हणजे सगळेचे नाव, ब म्हणजे बसत नाही, आणि अ ब क, ब म्हणजे बसत नाही, क म्हणजे जमते, आणि ड म्हणजे नाही आलं तर मग ठराव पाठव जा, मेल्यावर घर द्यान काय बांधून. आज जे मातीच्या घरानं नुकसान झालं अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातला तिची माय आणि ती मुलगी मरण पावली. सकाळी 6 वाजता भिंत कोसळली आणि माय लेखी दोघे जण घरातच दफन झाल्या. आता घर कोणाला द्याव हे जर तुम्हाला 70 वर्षात समजलं नाही, मग तुम्ही मुख्यमंत्री आहे, पंतप्रधान, कामाचे काय तुमचे? तुमचे काय थोबडं पाहायचे का आम्ही? अरे साधं सर्वे आहे, एक फोटो काढा, मातीचं घर आहे, छप्पर नाही, संपला विषय. असं नाही होत. टीव्ही आहे का, मोटर आहे का, कर्ज किती आहे, तुझा बापाचं राज्य आहे. सरळ गोष्ट आहे, घर पाहिजे ना फोटो काढा, मातीचं घर असन, तीन असन कवी लसून देऊन टाका हरीश भाऊ, बरोबर आहे? बोलताना राग येईन तुम्हाला का, हा वायात आहे, हा बेकार आहे, याला समजत नाही. आम्ही येडे, आम्ही म्हणजे पागल. आता एका जणाने घर द्यायचं सण तर हे काँग्रेसच्या वेळेस तेच झालं, भाजपच्या वेळेस तेच झालं, सेनेच्या वेळेस तेच झालं, सगळ्या वेळेस असंच आहे. आम्ही त्याच्यात तुम्हाला साथीदार देणार आहोत, आम्ही तसेच आहोत. आम्ही कोणते चांगले आहोत? आम्ही तुमचेच बाप आहोत, फक्त पाठिंबा द्या. काय अर्थ आहे? पण मी शेतकऱ्याच्या बाजूने बोलू का नाही बोलू? मला माहित आहे हे बोलल्यानंतर माझा राग होईल, मला माहित आहे, मला परवा नाही आहे त्याचा. अरे चुलीत घाला बे ते, कोई जरूरत नाही उसकी, घाबराचा विषयच नाही आहे. का झंडा घेऊन थोडं निवडून आलोय, हमारा खुद की पानटपरी आहे. प्रश्न असा आहे का, या साध्या गोष्टी बदलणार नाही का तुम्ही? साधा तलाठी पंचनामा करतोय त्याच्यात पैसे खातो? 60-60 हजार रुपये महिना खाणारा घेणारा तलाठी पडकं घरावाल्यापासून पैसे घेत असन तर सरकार कामाचं काय? काय कामाचं आहे सरकार?
हे सर्वे चुकीचे होते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय अंशता आणि पूर्णता. घरात पाणी गेलं अध्यक्ष महोदय, हे घर पूर्ण भिजलं पाण्यानं आणि पाहून निघून चाललं गेलं. पण दिवाळ्यात त्या भिंत तशाच आहे, पण त्या 4-5 दिवसानं पडन. बरोबर आहे, अशीच परिस्थिती आहे. खोटं बोलत असेल तर सांगावं. पण तो काय म्हणतोय, घर पडलं नाही. आता तुम्ही बेल वाजवणार, मला सांगणार का बस करा, कारण हे समोरचे तुम्ही किती काही वेळा बोलू देता, त्याला तुमचं काही बंधन नाही आहे. पण इकडे बोलणारा भेटला अपक्ष, कारण आमची ताकद कमी आहे. तुम्हाला माहित आहे ये क्या बाका कर सकता हमारा. बोला. हा, हे धन्यवाद, भरपूर बोला. पहिले अध्यक्ष पाहिले माझ्या जीवनात, तर तुम्ही बोला म्हटलं. अध्यक्ष महोदय, भिंती 4-5 दिवसात पळत नाही. जयंतरावजी आपी ग्रामविकास मंत्री थे, पण तेव्हा पडल्या नाही म्हणून तो अंशतामध्ये आला. मग जात ते पीडब्ल्यूडी कडे. पीडब्ल्यूडी वाले एवढे बदमाश आहे का, हा इंजिनियर घरापाशी जात नाही. आता एका तालुक्यातले जर 1000 घर पडले आहे, तो इंजिनियर कुठे जाणार आहे? तो पंचायत समितीवाला असन, पीडब्ल्यूडी वाला असन, जिल्हा परिषद वाला, वो जाताही नाही. आणि तुमचा जीआर असत, अंशता असन तर 25,000 द्या, पूर्णता असन तर 95,000 द्या. मी दाव्यानं सांगतोय, ते काँग्रेस वाले असू दे, कसे भाजप वाले असू दे, सरकार किसका भी राहिले, राहू द्या. तो राज्य हे 95,000 या राज्यातल्या एकाय माणसाला भेटले नाही, फक्त इंजिनियरच्या बदमाशकीमुळे सगळं गेलं कामातून. आम्ही बोलू नाही शकत, कारण आम्हाला मंत्रीपद पाहिजे. आम्ही बोलू शकत नाही. मग मंत्रीपद पाहिजे म्हणून बोलायचं नाही, तर त्याच काय करावं ज्यानं मत मारले. तुम्ही मारले का मत? राहुल गांधीजी मत मारायला आलते का, मोदीजी मत मारायला आलते का, उद्धवजी मत मारायला आलते? मत माराल तर सामान्य माणूस होता हरीशजी, सामान्य माणूस होता ज्याला अपेक्षा होत्या, तो बिचारा मत मारत होता आपल्याला. प्रश्न त्याचा आहे, किती मदत करणार आहे तुम्ही? अध्यक्ष महोदय, लहान लहान गोष्टी आहे अध्यक्ष महोदय, खूप लहान लहान आहे. 1,00,000 कोंबड्या वाहून गेल्या अध्यक्ष महोदय, काहीच मदत नाही भेटली. जी आर मध्ये कोंबड्या वाहून गेल्याला पैसे नाही भेटत, ते 50 रुपये देत. आता 50 रुपयात कोंबडी, तुम्ही आम्ही चिकन नाही खात, पण चिकन खाणाऱ्याला विचारा बरं. 750 रुपये 1 किलो कोंबडी 750 खपते, आणि आम्ही देतो 50 रुपये. कसं होणार आहे भुमरे साहेब? आता हे नदीवरच्या नाल्याकाठावरचे शेत वाहून गेले, आणि आपण शेत दिसत नाही. रणवीर भाऊ, 5 एकर वावर आणि 1/2 एकर वाहून गेलं, दिसतंय? तुम्ही त्याला दुरुस्तीसाठी पैसे देता? अरे वाहून गेलं ना, माणूसच नाही. काय सरकार आहे, कोणाचंही असू दे, वाहून गेलं ना, द्या ना 1/2 पैसे द्या ना त्याला किमान. हा किमान इकलास घ्या, इकलास म्हटली तरी द्या. आता नदी नाल्यावरच्या काठावरचे शेत वाहून गेले, तिथे दुरुस्तीला पैसे देऊन फायदा नाहीये. त्याला पूर्ण पैसे द्यावं लागेल, भूसंपादन करून घ्यावं लागेल, कारण नदी नाल्याच्या या सगळ्या कोपामध्ये त्याचं सगळं नुकसान झालं. 2 एकर वाल्याचं दर 1/2 एकर वाहून गेलं, 1 एकर भर गेलं, तर राहिलेलं शेतही वाहण्यात येते ना अध्यक्ष महोदय. त्यासाठी काही निर्णय घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय. नदी नाल्याचं खोलीकरण निवड पाणी मुरवासाठी नाही करणं आवश्यक आहे. जेव्हा नदी नाले गावातून जातं अध्यक्ष महोदय, ते साफ असणं आणि व्यवस्थित असणं. शहरातलं झालं, शहरात तुम्ही केलं, पण गावात नदी नाले खोल नाही झाले, त्याचा प्रवाह काढला नाही, तर ते पाणी गावात घुसतं. साधी उपाययोजना आहे, कमी पैसे आहे, रोजगार हमी योजनेतून ते होऊ शकतं, तुम्ही ते केलं पाहिजे. दुसरं असं आहे का, आम्हाला जर खरंच कदर असन, आता काय निर्णय केला, 65 मिलीलिटरच्या वरते पाऊस पडला असन तर मदत भेटन, नाही तर भेटन नाही. आणि 55च पडला असन तर मग, 60च पडला असन तर काय कराव, मराव ते ना, नुकसान तर झालं. हे कुठलं आहे, हे तर औरंगाबादचा कारभार आहे. हा नुकसान आहे ना, 7 वर्ष जर 7 दिवस सतत पाऊस पडला, पण तो 65 मिलीलिटरच्या खालीच पडला, नुकसान तर झालं का नाही भाऊ?
पण बोलता नाही येत, बोलता नाही येत. आता त्याच्यात आहे महसूल मंडळ. आता पाऊस पडलं शंभूराजे देसाईच्या गावात, हे आहे त्याचं महसूल मंडळ. आणि मय आहे बाजून माल्याच्या, जर पाऊस कमी पडला तर मी गेलो. हे चुकीचं आहे, दुरुस्त करावं. किती रोवणार तुम्ही शेतकऱ्याले? या लहान लहान गोष्टी आहे अध्यक्ष महोदय, तुम्ही मीटिंग घ्या लागन तर. पण यावर मला वाटतं ह्या लहान लहान गोष्टीनं जे काही अडचणी शेतकऱ्याच्या वाढत आहे त्या आपण खरं तर दूर केल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय, दोन निर्णय सरकारनं चांगले घेतले. ज्यानं कर्ज भरलं त्याला 50,000 दिले, धन्यवाद आहे. का किमान कर्ज भरणाऱ्याची अवस्था चांगली आहे. जो भरतं विचारा इकून तिकून काय उसने घिसने आणून त्याला आम्ही हातभार दिला, चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. मी आभार मानतो सरकारचा. पण अध्यक्ष महोदय, रोजगार हमी योजनेमध्ये किमान करोडो शेतकरी ऊस उत्पादक नाही, संत्रा उत्पादक नाही, पण करोडो खारपान पट्ट्यातला शेतकरी हा जर रोजगार हमी योजनेला जोडला, किमान पहिले तर असा मोठा निर्णय घ्या का जो आमचा करोडो शेतकरी या 2 एकराच्या आत आहे, करोडोच घ्या, त्याच्यातही अधिक करा, सुरू करा. कारण रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राची जननी आहे, महाराष्ट्रात ते निर्माण झाले. हिची व्याप्ता वाढवली पाहिजे, व्यापकता वाढवली पाहिजे. मग विधवा भगिनी असन, अपंग बांधव असन, त्यांना तर चालू करा ना, लावा छातीले माती. एकदा अधिक गुवाहाटीला जाऊ आपण, काय हरकत नाही. पण करा, याच्यावर निर्णय घ्यावा लागेल अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याकडून सरळ आता पीक विमा योजना. अध्यक्ष महोदय, पिकाचं नुकसान झाल्यावर पैसे देतो आपण, पण शासन निर्णय काय अध्यक्ष महोदय, मधातल्या काळात जर 50%च्या वर महसूल विभागामध्ये नुकसान झालं तर 25% पैसे हे पीक विमा कंपनीनं दिले पाहिजे. हे काय कलेक्टरनं अहवाल पाठवला नाही? आपण मागच्या वेळेस करून घेतलं रणवीर भाऊ, काय मला जसं म्हटलं मी मंत्रिमंडळात गेलो, मंत्रिमंडळात हे बोललो, कारण आमचे सचिव हे बोलत नाही. आता याच्यामध्ये काय, आता लगेच आजच्या उद्याच्या उद्या जर आदेश दिले सगळ्या कलेक्टरला आणि त्यांना सांगितलं का ज्या महसूल मंडळामध्ये 50% वर नुकसान झालं तर सरकारचा अर्धा भार कमी होतो, हे 25% पैसे कंपनीला देणं अनिवार्य आहे, पण एक ऍग्रीमेंट आहे. पण एका कलेक्टरचा अहवाल आला नाही. जसे आम्ही तसे ते, काही फरक नाही. मागच्या वेळेस आम्ही कॅबिनेटमध्ये गेलो, दादा होते, सगळे होते, ते डवले होते सचिव, ते तर लवकर लागून येते डवडे साहेब, त्याच्यासमोर पोथी पारायण वाचल्याशिवाय त्याचं जमतच नाही काम. आणि मग तेव्हा लागू झालं, कलेक्टरचे अहवाल आले म्हणून आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे त्यावेळेस 25% भेटले. हा स्टँडिंग आहे, पहिल्यांदा मदत भेटली 25% मागच्या काळात, मागच्या वर्षात. म्हणून ते आदेश लगेच द्या, कलेक्टरकडून अहवाल मागवा, कलेक्टरकडून पत्र द्या, कारण त्याच्या प्रोसेस आहे. कलेक्टरनं जर पत्र दिले नाही त्या ठराविक काळामध्ये तर ते कंपनी ते सगळ्या पीक विमा नाकारतं. पीक निघायच्या अगोदर झालेलं नुकसान, पीक निघाल्यावर झालेलं नुकसान अलग, पण पीक निघायच्या अगोदर झालेल्या नुकसानासाठी ज्या ऍडव्हान्स मध्ये त्याला 25% पैसे दिले पाहिजे त्याची लगेच आपण सूचना दिल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय, बोलताना आम्ही पोटतिडकीनं कुठलाही निर्भयपणे बोललो आहे, काही कोणाला लागून घ्यायची गरज नाही, लागली तर त्याची फिकर नाही, काही विषय नाही. पण मला वाटतं का हे जे आहे हे सामान्य सगळ्या लोकांसाठी, तुमच्या आमच्या मायबाप शेतकऱ्यासाठी काही धोरणं बदलणं महत्वाचं आहे. पाऊस येईल जाईल पण धोरणं तच्च्या तसे राहिले तर ह्या पावसाळ्यापेक्षाही नुकसान माझ्या शेतकऱ्याचं जास्त होईल, हे आपण सगळ्यांनी लक्ष ठेवावं. अध्यक्ष महोदय, आपण भरपूर बोलू दिलं, निश्चितच आमचं तुमचं स्मरण आमच्या डोक्यात नेहमीसाठी राहील, कारण जेव्हा अध्यक्ष आला त्याच्यासाठी भांडावंच लागलं. आतापर्यंत इथून जावं लागलं, तिथं उभं राहावं लागलं, मग तिथून 1 मिनिट द्यायची आम्हाला बोलावले, हा अन्याय आमच्यावर होऊ दिला नाही, म्हणून आपले आभार, धन्यवाद. सन्माननीय सदस्य राजेश पवारजी.